नमस्कार, परफेक्ट आरएलडी मध्ये तुमचे स्वागत आहे. आज आपण बनणार आहोत वांग बटाटा रस्सा भाजी. तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया. इथे मी 250 ग्रॅम वांगी घेतलेली आहेत आणि दोन बटाटे यामध्ये चिरून टाकलेले आहेत. अशा प्रकारे आपल्याला एका वांगीची चार फोडी करायचे आहेत आणि बटाटे सुद्धा जाडसर कापून घ्यायचे आहेत. यामध्ये मी मीठ टाकून पाण्यामध्ये ठेवलेले आहेत. आता शेंगदाणे अर्धा वाटी, पाव वाटी तीळ, एक चमचा मगजबी घेतलेला आहे. शेंगदाणे तीळ भाजून घेतलेले आहेत. आता आपण याचा कूट तयार करून घेऊ. हे बघा, अशा प्रकारे कूट तयार झालेला आहे. चला तर भाजीचं फोडणीचं साहित्य पाहू. एक चमचा कांदा लसूण मसाला घेतलेला आहे. दीड चमचा लाल मिर्च पावडर घेतलेली आहे. एक चमचा धना पावडर, पाव चमचा हळद. चला तर भाजी फोडणीला टाकू. कढईमध्ये दोन चमचे तेल घेतलेलं आहे. तेल चांगलं तापलं की यामध्ये अर्धा चमचा मोहरी टाकू. अर्धा चमचा जिरे टाकू. अदरक लसूणची पेस्ट टाकू. थोडासा कढीपत्ता आणि वाटीत घेतलेले मसाले टाकू. मसाले चांगले परतले की यामध्ये एक टोमॅटो टाकू, बारीक चिरून घेतलेला आहे. दोन ते तीन मिनटं आपल्याला असंच परतून घ्यायचं आहे. आता यामध्ये वांगं आणि बटाटा चिरून घेतलेला तो टाकू. परतून घ्यायचं आहे. दोन ते तीन मिनटं असंच परतून घ्यायचं आहे. आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकू. मिक्स करून घेऊ. यामध्ये एक ग्लास कोमट पाणी टाकलं आहे. आता आपण दोन ते तीन मिनटांमध्ये उकळी येऊन देऊ. हे बघा, उकळी आलेली आहे. आता यामध्ये आपण मिक्सरमध्ये तयार करून घेतलेला कूट तो टाकणार आहोत आणि मिक्स करून घेऊ. आता आपण भाजी 5 ते 6 मिनटं चांगली शिजून देणार आहोत. मंद आचेवर आपल्याला ही भाजी शिजून घ्यायची आहे. 5 ते 6 मिनटानंतर तुम्ही भाजी बघू शकता, खूप छान अशी तयार झालेली आहे. यामध्ये कोथिंबीर टाकू. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आता मी एका प्लेटमध्ये काढून घेत आहे. खूप छान अशी भाजी तयार झालेली आहे. नक्की करून बघा आणि कशी वाटली ते कमेंटद्वारे कळवा.